राज्य परिवहन महामंडळातील कामगार संघटनांच्या कृती समितीनं नऊ ऑगस्टपासून पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये कृती समितीची बैठक झाली समितीच्या मागण्यांच्या अनुषंगाने उच्चाधिकारी समितीनं बैठक घेऊन त्याचा अहवाल आठवड्यावरमध्ये सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे असं सांगत या मागण्यांमुळे होणारा वित्तीय भार आणि त्याची कशाप्रकारे सांगड घालायची यासंदर्भात उच्चाधिकार समितीसोबत बैठक घ्यायचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्य शासन अजून दोन हजार नवीन बसेस घेण्याबाबत सकारात्मक आहे असं मुख्यमंत्री म्हणाले मंत्रालयात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते